नाव आहे आणि मी नागपूरवर राहणार जवळ जवळजवळ ट्रान्सफर 2 महिन्यापासून इथे झालेलं आहे. तर मी नाशिकला राहतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला असं कळलं की माझ्या वाईफला ते फिस्तुलाचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही लगेच मग एका हॉस्पिटलला व्हिजिट दिलं. त्यांनी सर्जरी करून त्यांनी ते पस वगैरे सगळं डिस्चार्ज केलं होतं. पण लगेच काही दिवसांनी 2-3 महिन्यानंतर परत तिला तो त्रास झाला आणि डॉक्टरांनी त्यावेळेस म्हणजे प्रेग्नन्सीचा पण तिला थोडं होतं प्रॉब्लेम आणि त्यानंतर प्रेग्नन्सी सुरू असल्यामुळे मग डॉक्टरांनी ते समोर ढकललं गेलं. पण तिला काही ते त्रास सहन झाला नाही आणि मग परत आम्ही त्या डॉक्टराकडे गेलो. पण त्यांनी सांगितलं की प्रेग्नन्सी थांबवावी लागेल आणि तुम्हाला नंतर सर्जरी. पण त्यांनी कन्फर्म आम्हाला सांगितलं नव्हतं की ते फायनल ऑपरेशन करेल. मग त्यानंतर आम्ही लगेच इकडं आमच्या ज्या कंपनीच्या डॉक्टर होत्या त्यांनी आम्हाला हिलिंग हँडचा पत्ता दिला आणि त्यांच्यातर्फे आम्ही डॉक्टर महाजन सर यांच्याकडे आलो आणि त्यांनी आम्हाला एकदम सविस्तर माहिती दिली की हिलिंग हँड्स कुठला आहे काय. आम्ही सर्जरी करू पण ती एक नॉर्मल सर्जरी राहील त्यामुळे जास्त काही त्रास होणार नाही आणि लेझर ऑपरेशन करू आपण आणि तुम्हाला प्रेग्नन्सी पण थांबावी लागणार नाही ती कंटिन्यू राहील. आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे तिथल्या स्टाफचा व्यवहार आणि ते डॉक्टर महाजन सरांनी आम्हाला जो सांगितलं त्यांच्या त्यांनी पण जी आम्हाला इथे ट्रीटमेंट वगैरे दिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एकदम चांगला आहे आणि आता वाईफ माझी वाईफ एकदम त्रास पण होत नाही आणि तिला फॉलोअप वगैरे लगेच वेळेवर सुरू आहे डॉक्टरांच्या.